भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा ठाणे ग्रामीण जिल्हा आणि इंडियन कॅन्सर सोसायटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शहापूर भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष विवेक नार्वेकर, शहापूर नगर सेविका वैद्य नार्वेकर यांच्या मार्फत आयोजन करण्यात आले. या शिबिरामार्फत शहापूरमधील महिला व पुरुषांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पुढे शहापूरमध्ये प्रत्येक हप्त्याला असे शिबिर ठेवून तपासणी केली जाणार असून कॅन्सरचे रुग्ण वाढल्यास त्यांच्यावर मोफत उपचार केले जातील असे आयोजकांनी सांगितले. कॅन्सरचे प्रमाण महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळले जाते. 1 आणि 2 स्टेजपर्यंत हा आजार समजला जात नाही, त्यामुळे रुग्णांना माहिती होत नाही. त्यांनी हा आजार न लपवता आपली स्वतःहून तपासणी करून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून या आजारापासून आपला बचाव होईल असे भारतीय महिला मोर्चा ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर यांनी सांगितले. अतिशय चांगला उपक्रम आहे हा, पण आम्ही आज उपक्रम राबवायला घेतल्यानंतर थोडंसं असं जाणवलं की कॅन्सर हा शब्द ऐकूनच महिला किंवा पुरुष कोण तयार होत नाही आहे. आम्ही आज 2-3 दिवस फिरलो वॉर्डमधून, ती येत नाही आहेत महिला. तर अतिशय चांगल्या पद्धतीने ही टेस्ट आहे आणि जर मोफत मिळते, जर मला काहीतरी होतं आहे तरच मी जाण्यापेक्षा मला मी आधीच करून घेतलं आणि थोडक्यात असेल आणि जर योग्य उपचार झाले तर मी पूर्ण ठणठणीत बरी होणार आहे. हे प्रत्येक महिलेने आणि महिलांना हा जास्त प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी चेकअप करायला आवर्जून यावं, म्हणजे असं घाबरून जाऊ नये. कारण आम्हाला हा अनुभव आला, आम्ही 2-3 दिवस वॉर्डमधनं फिरलो तर महिलांनी आम्हाला तेवढा प्रतिसाद दिला नाही. तर मी त्यांना कळकळीची विनंती करेन की प्रत्येकाने, महिला पुरुष प्रत्येकाने, जर आपल्याला हे मोफत शिबिर मिळत आहे जिथे 7,000 रुपये टेस्ट आज आहे तिथे आम्ही मोफत देतो आहे, तर तुम्ही या. नसेल तर आनंदच आहे, आणि असेल काही तुम्हाला त्रास तर तो वेळच्या वेळी नियोजन, जर तुमचं निदान झालं आणि त्याच्यावर योग्य ट्रीटमेंट झाली तर आपला लाईफ वाढू शकतं. त्याच्यासाठी मी म्हणजे महिलांना पुरुषांना शहापूर शहरामध्ये आम्ही जर हा चांगला उपक्रम राबवतो आहे, शीतल तोंडलीकर मॅडम आमच्या जिल्हा महिला अध्यक्ष आहेत त्यांच्यामार्फत, तर तुम्ही या आणि आम्हाला सहकार्य करून तुमचं तुम्ही पण सुदृढ राहण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. खरं तर महिलांमध्ये कॅन्सरचा अवेअरनेस फार कमी आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे प्रमाण कॅन्सरचं आता वाढलेलं आहे. स्तनाचा कॅन्सर असेल, गर्भाशयाचा कॅन्सर असेल, अनेक महिला त्याच्यामध्ये दगावतात. आणि कॅन्सरचं असं आहे की आधी लक्षणं दिसत नाही, जेव्हा तो सेकंड स्टेजला किंवा थर्ड स्टेजला जातो तेव्हा तो लक्षात येतो आणि मग त्याच्यावर ट्रीटमेंट व्हायला फार कठीण होतं. म्हणूनच त्याच्यासाठीच आणि आपण हे कॅन्सर शिबिर राबवायला घेतलं. खरं तर आपण शहापूर शहरामध्ये मोफत कॅन्सर शिबिर, तसंच कान नाक घसा यांच्या संदर्भात जे जे कॅन्सरच्या हे असतात त्याचं स्क्रीनिंग होईल. म्हणजे जर तुम्हाला त्याची लक्षणं जात असेल तर पहिल्याच फेरीमध्ये तुम्हाला त्याचं औषधोपचार होऊ शकतात. आणि केव्हा माणूस काय म्हणतो की अरे मला तर काही नाही आहे, कॅन्सर वगैरेचं काही लक्षणं दिसत नाही, पण हे कसं स्क्रीनिंग आहे. जर ज्या वेळेला तो तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजमध्ये गेला तर तो त्याचे लक्षणं दिसायला सुरुवात होतात, मग तेव्हा उशीर झालेला असतो. तो त्याची हे दाखवतोच, म्हणजे तिसऱ्या चौथ्या स्टेजला तुम्हाला समजतं की झालं आहे म्हणजे त्याची लक्षणं. पण तेच जर अगोदर स्क्रीनिंग झालं पहिल्या ह्याच्यामध्ये असताना जर टेस्टमध्ये समजलं तर त्याच्यावरती औषधोपचार होऊन हे होतात. म्हणून आम्ही शहापूर शहर भारतीय जनता पार्टी आणि इंडियन कॅन्सर सोसायटी महिला मोर्चा ठाणे जिल्हा आमच्या शीतलताई तोंडलीकर मॅडम ज्या आहेत त्यांच्या पुढाकाराने आम्ही हे पूर्ण शहापूर शहरामध्ये घेणार आहोत असं पूर्ण आमचा मानस आहे. प्रत्येक वेळेला म्हणजे 100 लोकांचं महिला आणि पुरुष हे दर दिवशी म्हणजे होईल, जसं जसं आमचे शिबिर होतील त्यावेळेला. तर असा विचार आहे की 30-35 शिबिरं तरी, म्हणजे शहापूरमध्ये 3 ते 5-4 हजारच्या आसपास समजा आपल्याला ते करायचं असं 30-35 ह्याच्याप्रमाणे शिबिर होतील. आता पुन्हा आमचं 23 तारखेला एक दुसरं शिबिर सोनाराळीमध्ये होणार आहे. तर एक लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी आणि ह्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत आहोत. यामध्ये जर एखादा रुग्ण आढळला तर त्याच्यानंतर पुढच्या वेळी पुढच्या काय शस्त्रक्रिया? हां, समजा आता ह्याच्यामध्ये कसं असतं, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा आधार कार्ड नंबरचं त्या फॉर्ममध्ये आम्ही ते घेतात आणि हे पूर्ण जो असतो हे जो रिपोर्ट जो काय येतो तो कॉन्फिडेन्शियल असतो पूर्ण.
की तुम्हाला ते कोणाला सांगणार नाही, फक्त ज्याला काय माणसाला त्याच्यामध्ये काही लक्षणं आढळली तर ते त्या नंबरला डायरेक्ट फोन करून त्या पेशंटशी संपर्क करणार आणि मग त्यांची पुढची जी प्रोसिजर आहे, समजा त्याच्यावर काय टेस्ट असतात, इंजेक्शन्स म्हणा किंवा काय असेल, ते स्वतःहून करणार त्याची पुढची पण, म्हणजे असं ती पण मोफत आहे पूर्ण. समजा कोणाला जर त्याचे लक्षणं आढळली तर ते पण ते करणार आहे, त्यामुळे तर तीसुद्धा मोफत करण्यात येईल.